जय महाराष्ट्र, मी हर्षल बदाने। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग न्यूज, ती म्हणजे आधार कार्डच्या सक्ती संदर्भात सर्वोच्च न्यायालयात 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडून निकालाचं वाचन सुरू आहे। शाळा आणि महाविद्यालयांमध्ये आधार हे सक्तीचं नको, तसंच आधार कार्ड नसेल तरीही सरकारी मदत थांबवू नका असे आदेश न्यायालयानं दिले। बेकायदेशीर स्थलांतरित लोकांना आधार कार्ड मिळू नये म्हणून काळजी घेण्याचंही न्यायालयानं सांगितलंय। आधार कार्ड बँक खात्यांना जोडणं बंधनकारक नसून प्राप्तिकर भरण्यासाठी आणि पॅन कार्डसाठी आधार सक्तीचं असल्याचं न्यायालयानं म्हटलंय। सध्या आधार कार्ड सक्तीबाबत न्यायालयात निकालाचं वाचन सुरू आहे। आधारच्या बाबतीत नागरिकांची वैयक्तिक माहिती सुरक्षित राखण्यासाठी पुरेशी उपाययोजना असल्याचं सुप्रीम कोर्टानं निकालात म्हटलंय। तसंच आधारच्या माध्यमातून नागरिकांवरती टिहाळणी करणं अत्यंत कठीण असल्याचंही निरीक्षण सुप्रीम कोर्टानं नोंदवलंय। त्यामुळे आधारच्या माध्यमातून नागरिकांच्या खाजगीपणाच्या अधिकारावर गदा येईल, तसंच त्यांच्यावर नजर ठेवता येईल या आक्षेपांना कोर्टानं नाकारल्याचं दिसतंय। आधार कार्ड सुरक्षित असून यामुळे गरिबांना बळ मिळालं आहे, आधार कार्ड सर्वसामान्यांची ओळख असल्याचं देखील कोर्टानं म्हटलंय। आधार कार्ड वैधतेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे। सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडून यावर निकालाचं वाचन सुरू आहे। आधार कार्ड हे देशातील नागरिकांची ओळख बनलं असल्याचं मत सुप्रीम कोर्टानं सुनावणीच्या सुरुवातीलाच नोंदवलेलं आहे। पण आधार कार्ड घटनात्मक आहे, आधारामुळे कोट्यवधी नागरिकांना ओळख मिळाली, गोपनीयतेपेक्षा लोककल्याण मोठं असल्याचं देखील सांगण्यात आलंय। सरकारी योजना आणि अनुदानासाठी आधार मागितलं जाईल। आधार आणि पॅन लिंक ही योग्य असल्याचं देखील कोर्टानं म्हटलंय। बँक अकाउंट मोबाईल नंबरसाठी मात्र आधार गरजेचं नसल्याचं सांगण्यात आलंय। शाळेच्या दाखल्यासाठीही आधाराची गरज नाही आहे, सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाच्या बहुमतानं हा निर्णय घेतलाय। तर आपल्यासोबत निवृत्त न्यायाधीश व्ही पी पाटील आहेत। पाटील सर, काय सांगाल, खरं तर कार्ड बद्धतेवर सुप्रीम कोर्टात निकालाचं वाचन सुरू आहे, आधार कार्ड देशातील नागरिकांचं ओळख बनलं असल्याचं मत सुप्रीम कोर्टानं खरं तर नोंदवलेलं आहे, तुमची काय प्रतिक्रिया? सुप्रीम कोर्टाच्या निर्णयात त्यांनी संपूर्ण गोष्टींचा विचार केलेला आहे। शाळा कॉलेज जिथे गरज नाही तिथे आवश्यकच नाहीये, शाळा कॉलेजला देण्यात अर्थ काय आहे, त्याचा मुळीच गरज नाहीये। त्याचप्रमाणे आधारचं जे प्रायव्हेट कंपनीला देणं 57 कलम जे रद्द केलं योग्यच आहे, प्रायव्हेट कंपनीनं आमचा डाटा शेअर होऊ नये, हा गव्हर्नमेंटनं वापरावा पण तो प्रायव्हेट कंपन्यांनी वापरू नये, ते योग्यच आहे। म्हणजे सुप्रीम कोर्टाने परिपूर्ण विचार करून हा दिलेला निकाल, याचा निकालाचा सगळ्यांना म्हणजे समाजाला फायदा होण्यासारखंच ऍक्शन आहे। अगदी बरोबर आहे। पण याचिकाकर्त्यांनी ज्यावेळेस आपली बाजू मांडली त्यावेळेस याचिकाकर्त्यांनी बरेचसे मुद्दे जे होते ते मांडले होते, महत्वाचे मुद्दे ते असे होते की आधार कार्डमुळे भारतीय नागरिकांच्या जनजीवनावर विपरीत परिणाम झाला असल्याचं आणि अशावेळी ही प्रक्रिया संपुष्टात आणली पाहिजे असं याचिकाकर्त्यांनी म्हटलं होतं। आधार क्रमांकामुळे गोपनीय माहिती उघड होते आहे, हा महत्वाचा मुद्दा खरं तर मांडण्यात आला होता, यावर काय सांगाल? ठीक आहे, आधी हा निकाल पाहायला लागेल, पूर्ण निकालाचं वाचन झाल्यावर सांगता येईल। दुसरं आहे की ती माहिती काय काय माहिती जी दिलेली आहे याचा आता आपला फिंगरप्रिंट घेतले त्याचा काय संबंध येतो आपल्याला व्यक्तिगत, तो पोलीस खात्याला होऊ शकेल की क्रिमिनल रेकॉर्ड पाहण्यासाठी हे सरकारला उपयोगी ठरू शकेल, पण तो जो माहिती आहे ती सर्व म्हणजे सरकारकडे असावी पण खासगी संस्थांना असावी यावर सुप्रीम कोर्टाने क्लिअर केलेलं आहे। अगदी बरोबर आहे, पण महत्वाची बाब म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला आधार नंबर देणं शक्य नसेल तर त्याला त्या योजनेपासून वंचित ठेवलं जाऊ शकत नाही असं देखील सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे। महत्वाची बाब म्हणजे बोला येस महत्वाची म्हणजे मोबाईल कंपन्या ज्या आहेत खासगी बँकांमध्ये आधार जे आहे त्याचा बंधनकारक करता येणार नाहीये,
शाळा असेल कॉलेज असेल राष्ट्रीय प्रवेश प्रक्रियेमध्ये आता आधार अनिवार्य करणं चुकीच असल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय. कसं पाहता तुम्ही सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे? योग्य आहे. सुप्रीम कोर्टाने इतका पूर्ण परिपूर्ण निकाल दिलेला आहे. हा तरी आपण पूर्ण निकाल आपण वाचला नाही, हा तुमच्या हेडलाईनवर आम्ही जातोय. बरोबर, अगदी बरोबर, चॅनलच्या हेडलाईनवर चाललोय. पण ओव्हरऑल निकाल जो आहे तो संपूर्ण विचार करूनच दिलेला आहे. कारण 27 ज्या याचिका होत्या त्यातले सगळे मुद्दे विचारात घेऊन सुप्रीम कोर्टाने हा निकाल दिलेला आहे. आणि ह्यात कोणी जर हे झालं असेल तर तो रिव्ह्यूला जाऊ शकतो. त्या 27 मध्ये कोणाला काही ऑब्जेक्शन असतील तर रिव्ह्यू पिटिशन होऊ शकेल. अगदी बरोबर आहे. पण सर महत्वाची बाब की आधारचा जो डेटा होता तो पूर्णपणे सुरक्षित असल्याचं म्हटलंय, पण आधारमुळे गोपनीयतेचा भंग होत असल्याचा दावा चुकीचा आहे का? काय वाटतं तुम्हाला एकूणच? आता एक आहे, आधारमुळे ही माहिती सरकारकडे राहिली तर चुकीचं नाहीये, पण खासगी संस्थांना मोबाईल कंपन्यांना देणं किंवा प्रायव्हेट कंपन्यांना देणं हे अयोग्य आहे. आपली माहिती बाहेर कुठेच जाऊ नये, कारण तो माझा राईट टू प्रायव्हसी जो आहे तो अफेक्ट होतो आणि सुप्रीम कोर्टाने त्याचा विचार केलेला आहे. तुमची सगळी माहिती सगळ्यांकडे असू नये, सरकारकडे असावी. अगदी बरोबर आहे. पण खर तर आधारमुळे सरकारच्या ज्या कल्याणकारी योजना ज्या होत्या त्या योजनांचा लाभ खऱ्या लाभांपर्यंत पोहोचवला जात होता असं सरकारनं युक्तिवाद केला होता. हजारो कोटी रुपयांची चोरी बंद झाली होती असं सरकारनं युक्तिवाद केलेला आहे. काय वाटतं तुम्हाला सरकारच्या युक्तिवादावर? युक्तिवाद त्याचं उत्तर आता ते निकाल पाहिल्यावरच लक्षात येईल की सुप्रीम कोर्ट त्याच्यावर काय म्हणतंय. असं याचं स्पेसिफिक सांगता येणार नाही आपल्याला. तो निकालामध्ये संपूर्ण निकालाची प्रत पाहिल्यावरच आपण याच्यावर कॉमेंट करू शकतो. अगदी बरोबर आहे. धन्यवाद सर या सविस्तर माहितीसाठी. आधार कार्डच्या सक्ती संदर्भात सर्वोच्च न्यायालयात 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडून निकालाचं वाचन सुरू आहे. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये आधार कार्ड जे आहे ते सक्तीचं नको, तसंच आधार कार्ड नसेल तरीही सरकारी मदत थांबवू नका असे आदेश न्यायालयानं दिले आहेत. बेकायदेशीर स्थलांतरित लोकांना आधार कार्ड मिळू नये म्हणजे काळजी घेण्याचंही न्यायालयानं सांगितलंय. आधार कार्ड बँक खात्यांना जोडणं बंधनकारक नसून प्राप्तिकर भरण्यासाठी मात्र आणि पॅन कार्डसाठी आधार सक्तीचं असल्याचं न्यायालयानं म्हटलंय. सध्या आधार कार्ड सक्तीबाबत न्यायालयात निकालाचं वाचन सुरू आहे. आपल्यासोबत असीम सरोदे आहेत, कायदेतज्ञ. असीमजी काय सांगाल या निर्णयाकडे? सर्वोच्च न्यायालयाचं निकालाचं अद्यापही वाचन सुरू आहे पण काही निर्णय सर्वोच्च न्यायालयानं खरं तर सुनावलेले आहेत. कसं पाहता तुम्ही एकूणच? मला असं वाटतं की कलम 33 ची व्हॅलिडिटी मान्य करणं हा याच्यातला महत्वाचा भाग आहे. जे डिस्क्लोजर बद्दल आहे की माझी एखादी माहिती डेटा म्हणून जमा झाली असेल गव्हर्नमेंट जवळ तर त्यांनी ती कोणालाही देऊ नये, मला न सांगता मला न विचारता ती माहिती कुठेही प्रभावित होऊ नये आणि कोणालाही ती ट्रान्सफर होऊ नये या संदर्भातले अधिकार त्यांनी व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग म्हणून खाजगीपणाचा भाग म्हणून प्रत्येक इंडिव्हिज्युअलकडे सेफ ठेवलेले आहेत. आणि त्यांनी म्हटलेलं आहे की ज्यांना कोणाला अशी माहिती ज्यांची द्यायची असेल त्याला विचारलं पाहिजे, सरकारने त्याचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे आणि त्याच्यानंतरच त्याची माहिती कोणालाही दिली पाहिजे. त्यामुळे मला असं वाटतं की खाजगीपणाचं आयुष्य जगण्याचा जो अधिकार यापूर्वीच मान्य करण्यात आलेला आहे तर त्या बाबतीतलं हे कलम 33(1) जे सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवलेलं आहे ती अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आधार कार्ड अशी एखादी आयडेंटिटी आपल्याला कॉमन आयडेंटिटी म्हणून सगळ्या भारतभर आवश्यकच होती आणि त्या संदर्भात 2006 पासून तेव्हाच्या सरकारने सुद्धा पावलं उचलले आणि आता हे मान्य झालेलं आहे. फक्त एक अडचणीची गोष्ट जी मला आपल्याला सांगायची आहे आणि जी जजमेंटमध्ये म्हटलेलं आहे न्यायाधीशांनी, 5 न्यायाधीशांनी हा निर्णय दिलेला आहे आणि आतापर्यंत जी माहिती येत आहे त्याच्यामध्ये एक न्यायाधीश जस्टिस DY चंद्रचूड यांनी डिसेंटिंग ओपिनियन दिलेला आहे. त्यांचं मत वेगळं असल्याचं त्यांनी वेगळं जजमेंट त्यांनी दिलेलं आहे आणि त्याच्यात त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की मनी बिल च्या अंतर्गत हा कायदा जो पास करण्यात आलेला आहे तो भाग अत्यंत चुकीचा आणि असंवैधानिक आहे असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की अशा प्रकारे कायदा पास करणं हा घटनात्मक रचनेवर केलेला हमला आहे
आणि त्यामुळे त्यांचं मत जरी एकट्याचं मत असलं तरी ते लक्षात घ्यायला पाहिजे. या संदर्भातलं कोणतंही स्पष्टीकरण इतर चार न्यायाधीशांनी दिलेलं नाही आहे, हे दुर्दैव आहे. कारण की मनी बिलमध्ये आर्थिक निकष, आर्थिक गोष्टी, पैशांसंदर्भातले हिशोब याच्या संदर्भातलेच बिल पास होत असतात. मनी बिलमध्ये पैशांशी संबंधित नसलेली, आर्थिक तरतूद नसलेली गोष्ट पास होऊ शकत नाही. तरी त्या अंतर्गत हा कायदा पास केल्यावर सुद्धा सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधीशांनी पाचपैकी ते व्हॅलिड ठरवलेला आहे. त्याचं जर रिझनिंग त्यांनी नीट दिलं नसेल तर याच्या या संदर्भात सुद्धा पुढे आव्हान दिलं जाऊ शकते या निकषावर, आणि क्युरेटिव्ह पिटिशन सुद्धा एखादं फाईल केलं जाऊ शकते असं मला स्पष्टपणे सांगायचं आहे. अगदी बरोबर आहे सरजी. पण महत्वाचा विषय, याचिकाकर्त्यांनी बऱ्याच गोष्टीवर आक्षेप घेतला होता, ते म्हणजे सरकार जे आहेत नागरिकांच्या प्रत्येक गोष्टीवर नजर ठेवत आहे, त्याचबरोबर आधारचे आकडे जे आहेत ते सुरक्षित नाहीयेत, आधार डेटा जो होता लीक झाल्याच्या बातम्या आपण वारंवार समोर येत होत्या, आम्ही त्या बातम्या दिलेल्या आहेत, डेटा सुरक्षेचा चोख बंदोबस्त करण्यात आलेला नाही असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे. कसं पाहता तुम्ही? डेटा चोरी जातो हे अत्यंत शुद्धपणे, स्पष्टपणे, स्वच्छपणे खरं आहे. अमेरिकेत तो विकला गेला, युरोपमध्ये तो विकला गेला, आणि भारतामध्ये सुद्धा ज्या कंपनीला हे कॉन्टॅक्ट दिलं त्यांनीच हे सांगितलेलं आहे की हा डेटा विकला गेलेला आहे. त्यामुळे जरी या निर्णयामध्ये त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं असेल की खाजगी कंपन्यांना अशा प्रकारचा डेटा कधीच विकण्यात येऊ नये, ट्रान्सफर करण्यात येऊ नये, तरी सुद्धा मला असं वाटतं की राजकीय पक्षांनी सुद्धा याचा गैरवापर करू नये असं एक वाक्य त्यात असणं अत्यंत मोठी गरज आहे. कारण की माणसांच्या बिहेवियरवरून ते कुठे काय काय व्यक्त होतात, कुठे कोणत्या भावना व्यक्त करतात, कोणत्या गोष्टी त्यांना आवडतात, याचा सोशल मीडियावर मागोवा ठेवून आणि त्या संदर्भात तशा प्रकारचं विश्लेषण करून निवडणूक जिंकण्याचं एक अत्यंत वेगळ्या प्रकारचं तंत्र विकसित होत असताना राजकीय पक्ष सुद्धा डेटा चोरू शकतात, त्यांनी सुद्धा तो वापर करू नये. आणि ज्यांच्या आता सत्ता असते ते तर त्या राजकीय पक्षासाठी त्या डेटाचा वापर करू शकतात किंवा गैरवापर करू शकतात. त्या संदर्भात काहीतरी स्पष्टपणे अपेक्षित आहे या निर्णयातून येणं. अजूनही निर्णय देण्याची प्रक्रिया सुरू आहे, म्हणून कदाचित ते काहीतरी मेन्शन करतील असं मला वाटतं. नक्कीच. धन्यवाद असीम सर या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर आधार कार्डच्या सक्ती संदर्भात सर्वोच्च न्यायालयात पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडून निकालाचं खरं तर वाचन सुरू आहे. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये आधार कार्ड सक्तीचं नको, तसंच आधार कार्ड नसेल तर ही सरकारी मदत थांबवू नका असे आदेश न्यायालयानं दिलेले आहेत. आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार आहेत, आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार आहेत, माफी असावी. कुमार सर, कसं पाहता तुम्ही आधार कार्डच्या सक्ती संदर्भात? अध्यापकही खरं तर वाचन सुरू आहे, पण जे काही निर्णय देण्यात आलेले आहे शाळा महाविद्यालयांमध्ये आधार कार्ड सक्तीचं नको, तसं आधार कार्ड नसेल तरीही सरकारी मदत थांबवू नका असे आदेश खरं तर न्यायालयाने दिले आहेत, काय प्रतिक्रिया? खरं तर मी सकाळीच बोललो होतो की आपल्या चॅनलवर की या पद्धतीचाच निकाल येणं अपेक्षित होतं. कारण आधार म्हणजे माणसांची ओळख ही आता गरज झालेली आहे. डाटा चोरीला जातो, सुरक्षित नसतं हे जरी खरं असलं तरी प्रत्येक ज्या वेळेला काहीतरी नवीन योजना राबवली जाते त्याच्यात काही ना काही उणीवा या असतात. जर समजा त्याने सांगितलं की शाळेमध्ये वापरू नये, इन्कम टॅक्सला वापरला पाहिजे, असे रेस्ट्रिक्शन सुप्रीम कोर्टाने आता ते काढून दिलेले. त्याच्यामुळे ह्या निर्णयाचं तसं स्वागतच केलं पाहिजे. चोरीला जाते म्हणून संपत्ती निर्माण करायचीच नाही किंवा डाटा गोळा करायचाच नाही असं काही होत नाही. दुसरी गोष्ट आपण जर बघितलं, आपण जीमेल वापरतो, जीमेल आता आपण ज्यावेळेला पाठवतो तर त्याच्यातल्या शब्द पकडून त्या आपल्या सोयीच्या जाहिराती त्याच्यामध्ये दाखवले जातात. जीमेल इनफॅक्ट खाली उत्तर सुद्धा तुम्ही काय द्यायचं हे सुद्धा तिथे ठरवून देतं. अशा स्थितीमध्ये फक्त शासनाला थांबवणं, आता तुम्ही जरी ओला पकडली, उबेर पकडली, जर तुम्ही कुठे जाता, कुठल्या रेस्टॉरंटमध्ये जाता, काय खाता, याच्यावर तसंही आता खाजगी कंपन्यांचं ऑलरेडी लक्ष आहे. याच्यातून मार्ग काढला पाहिजे, परंतु त्यासाठी आधार नकोच किंवा चोरीला जास्त म्हणून डाटा गोळा करायचाच नाही याच्यावर शासन लक्ष दिलं. ते शासनाला लक्ष देण्यासाठी आपण भाग पाडलं पाहिजे. सुप्रीम कोर्ट जर आपलं काम करेलच, परंतु लोकांनी आता त्याची काळजी घेतली पाहिजे की आपला डाटा कुठे जातो. अगदी बरोबर, झेरॉक्स करून त्याची सही दिली तरी त्याचा दुरुपयोग होतो. विजय सर, पण होतो म्हणून एखादी गोष्ट वापरायचीच नाही किंवा अंमलात आणायचीच नाही हे चुकीचं होतं. हे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानं आता ते पक्क झालेलं आहे. अगदी बरोबर आहे. पण महत्वाची बाब, सरकार ज्यावेळेस करत युक्तिवाद करत होता मात्र सरकारनं आधार कार्ड योजनेचं खरं तर समर्थन केलेलं आहे. आधार प्राधिकरण जे आहे त्याचे चेअरमन जे अजय भूषण पांडे ते स्वतः कोर्टासमोर हजर झाले होते आणि सरकार आणि युआयडीएच्या वतीने त्यांनी खरं तर बाजू मांडली, आधार गोपनीयतेचा भंग होत असल्याचा दावा त्यांनी केलेला आहे. तुम्हाला काय वाटतं? नाही, गोपनीयतेचा भंग आपल्याकडे फारच विचित्र शब्द, म्हणजे आम्ही आरटीआयच्या निमित्तानेही बघतो. आता जर सुप्रीम कोर्टाचे जे एका निकाला दाखला देऊन कुणाचं 10वी 12वीचं सर्टिफिकेट सुद्धा द्यायला हल्ली काही आयुक्त नकार देतात. बरोबर, गोपनीयता हा विषय फार गांभीर्यानं बघणं गरजेचं आहे. ज्या गोष्टींची गोपनीयता, उदाहरणार्थ तुमची फायनान्शियल ट्रान्झॅक्शन,
किंवा तुमचा आरोग्य विषयक अशा ज्या गोष्टी असतील त्याची शासनाने काळजी घेतलीच पाहिजे, या गोष्टी गोपनीय राहिल्याच पाहिजेत. पण इतर बाबतीमध्ये जर एक व्यक्ती इथून समजा पुण्याहून हैदराबादला जात असेल तर या व्यक्तीचं पुण्यातलं स्टेटस काय आहे किंवा भारतातलं स्टेटस काय आहे हे तिथल्या लोकांना ज्या वेळेला मी ते काही ट्रान्झॅक्शन करेन त्या कळण्यामध्ये काही गैर आहे असं मला वाटत नाही. गोपनीयता म्हणजे या लोकांना नेमकं लपवायचं काय आहे हे मला अजूनही समजलेली गोष्ट आहे. फायनान्शियल ट्रान्झॅक्शन लपवायचे आहेत, आपल्या आरोग्याविषयी माहिती लपवायची की आणखी काय लपवायचं आहे ज्याचा दुरुपयोग होतो. अगदी समजा माझी आर्थिक स्थिती लोकांना कळली तर काय फरक पडणार आहे त्याच्यामध्ये लोकांना इतरांना, त्याच्यामुळे असं फार भाऊ गोपनीयता फार भाऊ करण्याची काही गरज आहे असं मला वाटतं. धन्यवाद सर या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. आपल्यासोबत विजय कुंभार सर होते. तर आधार कार्डच्या सक्ती संदर्भात सर्वोच्च न्यायालयात 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठांकडून निकालाचं अद्यापही वाचन सुरू आहे. पण महत्वाचं म्हणजे शाळा आणि महाविद्यालयामध्ये आधार कार्ड सक्तीचं नको, तसंच आधार कार्ड नसेल तरीही सरकारी मदत थांबवू नका असे आदेश न्यायालयानं दिले आहेत.